प्रकारे या कारखान्याची वाटचाल 2006 पर्यंत आली. तिथून 10-5 वर्ष कारखाना व्यवस्थित चालला, परंतु नंतर कारखान्याचं खर्च वाढत गेलं, कारखान्याची अवस्था खालावत चालली. त्यानंतर मागच्या 4-5-6 वर्षामध्ये कारखाना चालू करण्यासाठी पैसे कमी पडले. आणखी आमच्या उतार्यावरती कोणाच्या 5, कोणाच्या 10, कोणाच्या 15 लाख रुपये काढले. आणि हा कारखाना आम्ही अत्यंत बिकट परिस्थितीतून चालवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अशा प्रकारे वसंतदादाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही या कारखान्याची उभारणी केली. पण आता या कारखान्याची परिस्थिती आपण सगळ्याला मी माझ्या तोंडाने सांगण्याची गरज नाही. कालच्या उपरीच्या सभेत चेअरमन साहेब म्हणाले, 40 वर्षे सांभाळलेला संचालक तळादातल्या हातातल्या खोडावून सांभाळला पण गेला. अहो मी काय चुकलो म्हटली मी काय कारखान्याच्या विकासासाठी, कारखान्याच्या प्रगतीसाठी किंवा कारखाना दुरुस्ती व्यवस्थित चालावा म्हणून चेअरमन साहेबांनी 4 पार्ट्या बदलल्या. मी 40 वर्षात 1 पार्टी बदलली, काय फरक झाला? ऐकून घ्या, बाकीच काय ना तुम्ही आम्ही ते सुद्धा आपलेच आहे, पण कुठतरी कारखाना प्रगती पदावर केला पाहिजे. आम्ही दाबासारखा कर्तृत्ववान माणूस आणि या माणसाला जर आपल्या कारखान्याला हात लागा तर निश्चित सोडवय एवढं मी आणखी लक्षात घ्या. हे बघा, कालच्या वेळेला आमच्या साहेबाच्या इथे एक मावस आहे, त्याने आमच्यावर टीका केली की बाबा नाना बाकी, कारण मी उपरीच्या सभेत एक बोललो होतो की बाबा आमचे कामगार देसुदेणी गेली, पगार नाही, पाणी नाही, तर त्यांना ते आवड लागलं. ते म्हणजे नानाकडे तिच्या कृषी थकलेली बाकी तुम्ही द्या, म्हणजे एक कामगाराची पगार आहो. एक गेल्या वर्षी मी कारखान्याकडून टोळीसाठी कोणाच्या नावावरती पैसे उचलले, टोळीला पैसे दिले, कारखान्याचे 5 लाख माझे 3 लाख, 8 लाख टोळीने 8 लाख उडवले. मग त्यातले कारखान्याला 4-2 लाख रुपये उचलून गेले माझे, कुठे लाख 6 लाख राहिले असते. हे महाराज म्हणतात की कारखान्याने नानाकडे 1-1.5 लाख मागे द्यावी कामगारांची, काम करायचे पैसे ठेवले. 1.25 लाखाचं माणूस कारखान्याला पगार मागवत आले तर साहेबाला सांगा या कारखान्याच्या प्रशासनावर त्यांचं नेमणूक करा, म्हणजे कारखाना इंग्लिश चालू होती. लक्षात घ्या, म्हणजे या माणूस, आणि तुम्हाला थोडक्यात सांगतो, या माणसानं एक साहेबाचा पाहुणा म्हणून 7-7-8-8 लाखाच्या वस्तू कारखान्यात नोंद करता न करता घरी आणून 10-10 वर्ष झालं वापरतात. आणि ह्यांनी जे गैरफायदे घेतले हे जर मी सांगितले तर त्याला पळायला लागलं पाहिजे. अशी मंडळी आम्ही कारखान्यासाठी आमच्या प्रॉपर्टीत 3-3-4-4 फुटांच्या प्रॉपर्टीवरती आम्ही कर्ज घेतलं आणि कारखान्याची उभारणी केली. आम्ही कारखान्याचं इतकं कष्ट घेतलं, तो कारखाना उघडून आणताना त्या ठिकाणी आम्हाला माणसं गेटच्या बाहेर येऊ देत नव्हते. दीपक वडील होते बघा माझ्या बरोबर दामांना, आम्ही दामांना 8-8 दिवस ते कारखान्यावर बोलायला लागलो, जीव मुठीत धरून तिथं राहतो. इतके आम्ही कष्ट घेतले आणि या कारखान्याच्या उभारणीसाठी रात्रंदिवस आवडलो. आणि हे महाराज आमच्या निष्कारण आमच्यावर शुटपुडे उडण्याचा प्रयत्न करतात, पण निजेलाही मान्य नसतं, खरं ते खरंच असतं. तरी फारसं
आता वेळ तुम्ही बोलण्यासारखं फारस आहे, आम्हाला बोलण्यासाठी वेळ द्यायचा आहे. एकच तुम्हाला सांगतो, आमच्या गावात 500 सभासदांपैकी तुमची आबाची जी अपेक्षा आहे की बाबा एवढं माप भरावं, पण एवढं माप भरून सुद्धा वर्ध बदाबदा सांडणार आहे. आपल्या 16 तारखेला आपल्या